हा चिकूचा बाग म्हणजे 40 वर्षापूर्वीचा आहे. त्याच्यामध्ये आतापर्यंतचं निव्वळ उत्पन्न आम्हाला मेंटेनन्स वगैरे काही नाही याच्यामध्ये सध्या, निव्वळ उत्पन्न आम्हाला 25 ते 30 लाख रुपये झालेलं आहे. आणि आज 2 पिढ्या झाला आमचं, म्हणजे हा बाग सगळ्यांना सांभाळून घेतो. आर्थिक चणचण कधी भासलेली नाही, काही नाही सध्या. त्याच्यामुळं बाकीच्या पिकेपेक्षा सगळ्यांनी फळबागाकडं वळावं असे आमचे हे आहे. सध्या सर या दुष्काळामुळे आपल्याकडे परिस्थिती म्हणजे शेतकरी आत्महत्या वगैरे वाढायला लागल्या आहेत. त्याच्यामुळे सर फळबागेकडे जर शेतकरी वळाले तर उत्पन्न चांगलं मिळू शकतं. पारंपरिक शेती आपलं हे पारंपरिक शेतीमुळे आपले सोयाबीन कापूस वगैरे घेतो तर उत्पन्नाचा भरोसा येत नाही सर. ह्याच्यामध्ये कमी जरी हे दुष्काळ जरी पडला आणि जास्त जरी पाऊस झाला तरी चांगलं उत्पन्न होतं ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी आता फळबागाकडे वळायला पाहिजे, कारण हे सीताफळ आहे, आपलं चिक्कू आहे, ह्याच्यामध्ये सर जास्त उत्पन्न होत आहे. आता या चिक्कूची लाईफ किती आहे सर? 100 वर्ष लाईफ आहे. बाग 1980 मध्ये लागवड केलेली आहे, आजोबाने लागवड केली. माझ्या जन्मापुरीचा बाग आहे आणि बाकीच्या पिकापेक्षा चिक्कूमध्ये मला वार्षिक सरासरी 1.5 लाख रुपये उत्पन्न होते. सोयाबीन वगैरे हे बाकीचे पीक कापूस वगैरे घेतो तर आपण त्याच्यामध्ये समजा पाऊस जास्त झाला कमी झाला, पाण्याची प्रॉब्लेम आपल्याकडे, ओला दुष्काळ किंवा कोरडा दुष्काळ दोन्ही पण येते कंटिन्यू 2-3 वर्षाला चालू आहेत. त्याच्यामुळं त्याच्या हे बागेमध्ये मला चांगलं उत्पन्न भेटतं. त्याच्यामुळे चिक्कूच्या बागेमध्ये वार्षिक 1.5 लाख रुपये उत्पन्न, पाऊस जरी जास्त झाला आणि कमी जरी झाला तरीसुद्धा एकदम चांगलं उत्पन्न येते. आणि ह्याला म्हणजे मेहनत वगैरे काही जास्त लागत नाही ह्याला, फक्त उन्हाळ्यात एकदम आम्ही हे आळे वगैरे चांगले करून घेत होतो आणि पाणी देत होतो फक्त, बाकी काय फवारणी वगैरे काय काय बाकीचं काहीच मेंटेनन्स नाही ह्याला. तसं पाहिलं तर ही माझ्या चुलत बंधूची बाग आहे, 40 वर्षापूर्वीची लागवड आहे ह्या चिक्कूच्या झाडाची. आणि मला असं वाटतं की पारंपरिक शेतीला फाटा देत सध्याच्या युवा पिढीनं, युवा शेतकऱ्यांनी कुठंतरी आधुनिक पद्धतीने शेती केली पाहिजे, जेणेकरून आपल्याला आर्थिक चणचण किंवा येणाऱ्या भविष्यकाळात जे दुष्काळ पडतो किंवा ओला दुष्काळ कोरडा दुष्काळ ह्या बागेमुळं जर बागेचं जर आपण लागवड केली तर भविष्यात जशा बीड जिल्ह्यात आत्महत्या होतात त्या आत्महत्या होणार नाहीत आणि आपल्याला आर्थिक चणचण भासणार नाही असं मला वाटतं. आणि त्यांच्याच बागेचं हे पाहून मी पण माझ्या शेतात सीताफळीची बाग लावलेली आहे.